जय श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, यंदा माघ पौर्णिमा व्रताला शुक्रवारी फेब्रुवारी 23 रोजी सुरुवात होणार आहे। शनिवार फेब्रुवारी 24 रोजी माघ पौर्णिमेला उपवास, स्नान, दान या गोष्टी केल्या जातील। काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट सांगतात की यावेळी माघ पौर्णिमेच्या दिवशी धनप्राप्तीसाठी एक अद्भुत संयोग निर्माण होत आहे। माघ पौर्णिमेच्या दिवशी शोभन योग तयार होत आहे, ज्याची प्रतिनिधी देवता शुक्र आहे आणि चंद्र कर्क राशीचा प्रतिनिधी आहे। पौर्णिमेला चंद्राची पूजा करून अर्घ्य देण्याचे महत्व आहे। यावर्षी माघ पौर्णिमेच्या दिवशी ज्योतिषशास्त्रीय सोपे उपाय करून तुम्ही तुमची संपत्ती, पैसा, सुख, समृद्धी इत्यादी वाढवू शकता। माघ पौर्णिमेला घडणाऱ्या शुभ संयोग आणि ज्योतिषीय उपायांबद्दल जाणून घेऊया। माघ पौर्णिमेला घडणारे 5 शुभ संयोग। माघ पौर्णिमेचे व्रत शुक्रवारी आहे। शुक्रवारी आणि पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे। आपण शुक्रवारी लक्ष्मी मातेचे देखील व्रत ठेवतो। माघ पौर्णिमा शुक्रवारी असून त्या दिवशी शोभन योग तयार होत आहे, त्याची शासक देवता शुक्र आहे। शुक्रवारी शुक्र बलवान होण्यासाठी उपाय योजले जातात। शुक्राचा शोभन योग यामध्ये अधिक चांगला राहील। शुक्र हा भौतिक सुख, सुविधा, ग्लॅमर, रोमांसचा कारक मानला जातो। माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्र कर्क राशीत असेल। कर्क राशीचा स्वामी चंद्रदेह आहे। पौर्णिमेच्या रात्री चंद्राची पूजा केल्याने सुख समृद्धी वाढते। माघ पौर्णिमेच्या दिवशी आश्लेषा नक्षत्र आहे, त्याचा स्वामी बुध आहे। बुध ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे करिअर व्यवसायात प्रगती होईल। माघ पौर्णिमेला रवी योग सकाळी 6:53 ते 7:25 आहे। रवी योगामध्ये सूर्याचे प्राबल्य असते आणि अशुभ प्रभाव आणि दोष दूर होतात। माघ पौर्णिमेला संपत्ती मिळवण्याचे उपाय। माघ पौर्णिमेच्या दिवशी उपवास करावा आणि संध्याकाळी चंद्राची पूजा करावी, त्यानंतर अर्घ्य द्यावे। पाण्यात अक्षत, पांढरी फुले, पांढरे चंदन इत्यादी टाकून ते चंद्राला अर्पण करावे। त्या रात्री तुम्ही चंद्र बीज मंत्र ओम पुत्र सोमये नमहाचा जप करू शकता। चंद्राच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला सुख समृद्धी आणि मानसिक शांती मिळेल। मनाच्या स्थिरतेसाठी कुंडलीत चंद्र योग्य स्थितीत असणे आवश्यक आहे। माघ पौर्णिमेला सूर्यास्तानंतर म्हणजेच प्रदोष काळात लक्ष्मीची पूजा करा। पूजेच्या वेळी बताशा, खीर आणि दुधापासून बनवलेली पांढरी मिठाई लक्ष्मीला अर्पण करा। याशिवाय देवी लक्ष्मीच्या कनकधारा स्तोत्राचे पठण करावे, त्यामुळे संपत्तीत अमाप वाढ होण्याची शक्यता निर्माण होते। माघ पौर्णिमेला शुक्राला प्रसन्न करण्यासाठी दूध, तांदूळ, कपडे इत्यादी पांढऱ्या वस्तू, सुगंधी वस्तू जसे की अत्तर, सौंदर्य वस्तू इत्यादी दान करा। याशिवाय तुम्हाला हवे असल्यास शुक्रबीज मंत्र ओम शुम शुक्राय नमहाचा जप करू शकता। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।